आता देवीत आलेला आहोत महालक्ष्मीचे धडक घेण्यासाठी. आमचं अंबादेवीचं दर्शन झालं, आता एकविरा देवीचं दर्शन घेत आहोत आम्ही. आता आम्ही तिघीच जणी आहोत. हे लोक घरी गेले अद्विकला सोडायला, अद्विक झोपलेला होता त्याच्यामुळे. चला आता आतमध्ये दर्शन घेते. महालक्ष्मी आहे ना आतमध्ये. नवीनच आपले चांगले चांगले जाईल नको ते चांगले जाईल. सुंदर सुंदर महालक्ष्मीचे थोडं मुकुटे खूप आवडले. जबरदस्त दिसत आहे. मला हे मी याच्या साठी म्हटलं, हे रेड कलरचं आणि आपल्याला एकीची साडी रेड घ्यायला गेला तर एकीची साडी ग्रीन घ्यायला लागली. असं वाटलंय का आपल्या घरी माहिती आहे का अजून कलरचा आहे आपल्याकडे. अजून कृष्णाचे मोरपंख वाटून थोडं कलरफुल शाईन जास्त करत आहे नाही का दादा. दादा असं करा. अरे उलट आहे ना ते. मग काय करायचं, प्लेन घ्यायचं का? हा प्लेन घेऊ मग का हो. प्लेन घ्यायचं का? हा दरवाजा कलर तर कसं रेड एवढे कलर आहेत. ऍक्च्युली आम्हाला रेड पाहिजे ना, म्हणून आम्ही रेड बघत आहोत. पिंक आहे दादा तो. पिंक आहे. पिंक ग्रीन नाही चांगलं वाटत आपल्याला. एक रेड. अरे ते खाली पडले. दोन आहेत ते ड्रेस, एक नाही आहे तो. ते वरून आहे. हा छान वाटत आहे, मस्त वाटत, सुंदर आहे तसं. पण तुम्ही हा घातला चांगला वाटत आहे. ठीक आहे ना. सगळे बघा, सर्व घेऊन झालेलं आहे, पायला घेऊन झालेले आहे. दादांच्या हाती तिकडे मुकुट आणि धडा आहेत. इकडे ताईंच्या हाती काय काय आहे ताई? झोला, झोल्याचे कपडे, मुकुट, हे सर्व आईंच्या हाती, ताईंच्या हाती आहे. आई आई खाली आहेत. तुम्ही द्या म्हणते. आईची चाळणी आहे. आईची चाळणी आहे. आईने एकच वस्तू घेतली, चाळणी. हे सर्व आमचे शॉपिंग आहे पूर्ण. तर हे गाडी आणायला गेलेले आहे. प्रत्येकाची शॉपिंग झालेली आहे. म्हणजे हो हो हो, बाई घेऊन येऊ ना आपण. आता पोळ्यासाठी आई बाई तिकडे घेऊन पाहू ना आपण. खूप सामान भरपूर झालेलं आहे ऍक्च्युली आमच्याकडे. आणि हे बघा टिक्कीमध्ये काय काय ठेवून राहिलेले व्यवस्थित. चला मी दाखवते तुम्हाला. हा यांनी बरोबर अरेंजमेंट केली. डिक्की मध्ये बसतात. डिक्की मध्ये बसलं यार, बसलं मस्त छान. नाही त्यात ज्यामध्ये मुकुट आहे ना ते नका करू. हे नाही याच्यामध्ये. हे आहे पावलं. पावलंही आणि मुकुट आपल्या जवळच ठेवायचे. बस हे आता मला चालते. ओके मध्ये झालेलं आहे सर्व. चला यांनी पार्क पाहणं कुठे गेली गाडी. ते दादा घेतात, हे आम्ही घेऊन घेतो गाडी मांडीवर. चला आई बसा. आज आईला आणि ताईला पहिल्यांदा राकेश मार्केटिंगला घेऊन आलो. दादांना वगैरे म्हणजे यांना माहिती नव्हतं, पण आता यांना घेऊन आलेलं आहे. आता आतमध्ये जाऊन बघू. महालक्ष्मींसाठी काहीतरी खरेदी करायची आहे आम्हाला.
छोटू दादाला विचार ना कोणती पाहिजे ग्लास आहे दिवा आहे आणि हे प्रसादासाठी आहे चम्मच आणि प्रसादाचं हे पूर्ण एकत्रच करा त्याचं बिल वजन करून राहता 910 चला झालं आमचं घेऊन सर्वांचं जे पण सर्व घ्यायचं होतं आम्ही घेतलं झालं घेऊन सर्व आता फक्त साड्या राहिलेल्या आहेत ज्या आम्ही आता जाणार आहोत घ्यायसाठी आता आम्ही तखतमलमध्ये आलेलो आहोत ॲक्च्युली आम्हाला साड्या घ्यायच्या जसं की मी तुम्हाला आधी त्यात सांगितलं की साड्या राहिलेल्या आहेत फक्त आणि मी थकली बघा किती आहे सर्वजणं थकलेले आहेत असं नाही आहे दादा ताई सर्वजणं थकलेले पण चला आता आपण लवकर साड्या घेऊ महालक्ष्मीच्या साड्याच राहिलेल्या तर सर्वात शेवटी साड्या राहिलेल्या चला साड्या घेतल्या की मग आपल्याला निघायचं आहे आणि आज तिकडे पण जायचं आहे घरी जायचं आहे सासरी तर म्हणजे हे सर्व सामान सोडायला बघू आपण काय होते समोर तर पहिल्यांदा साड्या घेतल्यानंतर माहीत पडेल सर्व काढून दोन साड्या घेतलेल्या आहेत लाल आणि हिरवी महालक्ष्मीसाठी चला आमच्या साड्या घेऊन साड्यांचे शॉपिंग झाले आता निघत आहोत घरी जायला जास्त साड्यांच्या शॉपिंगला वेळ लागला नाही का सर्वात जास्त साड्या बाकी जेवढा वेळ नाही लागलेला हे म्हणाले की तुम्ही काय लग्नाचा बस्ता घ्यायला गेले का एवढं वेळ लागला कारण हे दोघं जण म्हणजे आई लग्नाची खरेदी करत आहे का म्हणे म्हटलं आम्ही येतोच आहोत बस आता झालंच आमचं बिल करणं कारण आई आणि हे गाडीत बसलेले आहेत आम्ही तिघंच जण आलो तो श्रद्धामधून घेतल्या साड्या तखतमलमधून चला अद्विक घरी होता आलो आम्ही घरी माहीला बरं नाही वाटत आहे ना माही तब्येत खराब झाली का मजा छोन ना चला चला मिलन आजी हाय अन्ना म्हणजे असा वेगळा काय आहे त्याच्यामध्ये अरे वा हो छान म्हणलं का मस्त हे आता नंतर गेले होते हे आणायला हे सर्व महालक्ष्म्यांसाठी हे हे कनेक्टर आहे का हा हा हे अच्छा बापरे हा कोण आहे माही दिदी अद्विक ह्या माही येते म्हणा अद्विक पण येते नाही नाही मला नाही पाहिजे ते बापरे छान आहे पॉवर छान आहे माझ्या डोळ्यालाच चमकून राहिलेलं आहे मस्त आहे जेवण करून येतो तुमच्यासाठी टिफिन घेऊन येतो मस्त आहे चांगला तर आहे पण सेमच तर आहे तो आपल्याकडे आहे तसा सेम हा मोठा आहे थोडा मोठा आहे चांगलं वाटतंय मस्त वाटत आहे आवडलं मला आजीला फॅन दाखवणं सुरू आहे बाबा आजीला समजतच नाही आजीला माहितच नाही ते छोटे फॅन असतात म्हणून काय आधी आजीला फॅन दाखवणं सुरू आहे असा असतो आजी आजी आता ते भजन मंडळीत जाणार ना भजन मंडळीत घेऊन जाणार आजी याला असं ठेवा लागते याला असं ठेवा लागते द्या ना इथे इथेच ठीक आहे थांब तिकडे आहे थांबा मी आणते ठीक आहे इथे बसायला लावतात इथे बसायला लावा इथे बसतात का इकडे बस म्हणते आईसाठी बनवते आईला उपवास आहे आईला कशाचा उपवास आहे गुरुपुष्य अमृतचा उपवास आहे आईला त्याच्यासाठी ही पगर खाणार
लवकर बनणार आयटम आहे बेसन आणि पोळी. बेसन आवडते हा ना, चांगलं झालं का रे. कांदा देऊन दे का आपण. माही बगर खाते, आई तिकडे बगर खाते. आम्ही आता टिफिन घेऊ आणि आम्ही जाऊ गावाला. का होत आहे, आम्ही निघणार आहोत गावाला टिफिन घेऊन. इथे माझी इच्छा नाही आहे जेवायची, ताईची इच्छा जेवण करायची नाही, कारण आम्ही लोकांनी बाहेर नाश्ता केला होता आणि एवढं मोठा स्वयंपाक करून झालेला आहे. तर तो आता टिफिन घेतो आणि निघतो मग तिकडे घरी गावी जायला. किती वेळानंतर मी आत्ता फ्रेश झाली बघा, तेलकट चेहरा झाला होता आणि त्यानंतर थकल्यासारखं सुद्धा वाटत होता. सकाळपासून बाहेर गेलेलो, आता आलो घरी. किती वाजले, 7. लोणच्याचा मसाला पाहिजे. चल आम्ही निघत आहोत आता गावी जायला. तिथे गेल्यानंतर भेटते मी तुम्हाला, घरी जाऊनच जाय. चल अद्वी, अद्वी घाण नको करू. चल चल या इकडनं. चल माहे अद्विक, अद्विक तू सोमर बस बेडा. पोहोचलो आम्ही घरी. अरे बापरे, हे सर्व सामान आणखी डिक्की मध्ये आहे. खूप सारं सामान स्वागत करायसाठी थांबलेले आहेत का आपले. थकलो यार. हे भैयांचा आता भरत मिलाप, भरत मिलाप. सर्व गोष्टी ही आमची आजची शॉपिंग. इतकी सारे ही आहे, पाहिले आहेत ह्या. त्यानंतर मग ग्रीन ग्रास आहे इथे, पाहिले आहेत, धड आहेत. हे आमचं डेकोरेशनचं सामान आहे, सर्व गोष्टी तिकडे. त्याच्यामध्ये साड्या आहेत. काय काय करून राहिले यार. मिस यू हग यू. ते मला नाही दिसलं ना, पण कसं केलं तुम्ही, कसं केलं. सिक्रेट आहे का. चहा बनवा म्हणते. अच्छा, या दोन वाट कुका आणि हळदीसाठी. हा मस्त आहे, ज्या होतात ना मग त्याच्यामुळे टेन्शन नाही. बस एवढंच. हा ऍक्च्युली ह्या ज्या वाट्या होतात छोट्या छोट्या. हा हे आणली का. मस्त आहे, त्याच्यापेक्षा मोठी आहे. आता नाही टेन्शन, आता आपली भाजी याच्यावरच होते. मस्त सर्वच गोष्टी होते, भाजी भात आणि काय म्हणतात त्याला, हे सर्व होते, आंबील सर्व होते. फक्त आपल्या पोळ्या आपल्या साध्या गॅसवर होतात, टेन्शनच नाही. आता आलेलं ही शेगडी नवीन आणली दादाने. यांना चहा पाहिजे. काय बघत आहे माही, शिवाचा ऐकड बघत आहे. काय म्हणते माही, आई बघ ताट. माही ताट काढ ग बघ, तुम्हाला ताट दाखवते की कसं घेतलेलं आहे. आता हे सर्व सामान दोन मिनिट सामान दाखव ना. त्याच्यामध्ये आणखी काहीतरी आहे का ताई. हा झोलाचं हे आहे, झोला आणि झोलाचं ते ताई ते व्यवस्थित ठेवा तिकडे साईडला. हा मानामात जोड आहे, हे मी साईडला ठेवते. पाहिजे फक्त मुलांना हात नका लावू. हा अरे वा, मस्त झालं. येत आरतीचं ताट आणि ह्या देवाचे तीन, एक झोल्याचा आणि दोन महालक्ष्मी यांचे असे ग्लास घेतले. ह्या ताई म्हणत ह्या वाट्या आहेत म्हणून मग वाट्या घेतल्या नाही. हा तुपाच्या दिव्या दिवा याच्यामध्ये राहणार आणि हे प्रसादासाठी घेतलेलं आहे. चम्मच आणि हे खूपच छान दिसते. मस्त झालं पण एकदाच झालं. हा वाट्या असल्यानंतर ताईने नाही म्हटलं वाट्या घ्यायला, तर वाट्या होत्या. हळदी कुंकवासाठी ह्या वाट्या होत्या, दिवा घेतला फक्त. सर्व झालं, आज शॉपिंग भरपूर झाली आमची.
मी थकलो पण खूप जास्त, म्हणजे इतकं थकलेला सर्वच सर्व जेवण वगैरे करून, म्हणजे यांचं जेवण झालं, आम्ही टिफिन घेऊन आलो घरून, कारण इकडे आलो असतो, इकडे स्वयंपाक बनवला असता, मग वेळ झाला असता, म्हणून मग तिकडनंच तिथेच बनवलं, तिथेच टिफिन घेतला, इकडे आलो, आम्हाला जेवायचं नव्हतं म्हणून माझ्या टेन्शन नाही राहिलेलं आहे, थोडा वेळ आराम करणार आहोत. अच्छा, हे मोबाईल मधले काढलेले बर्थडे जी की दिली 7 लाख, मग मग तर ठीक आहे, 7 रुपयाला. माही शिवाच्या बर्थडेचे फोटो, शिवाच्या की इशूचे कशाचे आहेत हे, असेच आहेत का? दाखव आईचा, दाखव हा मीच काढलेला आता ताई फोटो, हा मी हा आहे का दसऱ्याचा आहे का, हा दसऱ्याचा ना, हा मी काढलेला ताई इथला दसऱ्याचा, तो आहे का? अरे बापरे सुंदर दिसत आहे, बापरे इशू आहे की इशू आहे, अरे वा सुंदर, हे कुठे केला होता का मेकअप, कुठे केला होता सुंदर दिसत आहे इशू, इशू साठी मुलगा शोध लागते आता, हा मस्त दिसत आहे तो फोटो, छान दिसत आहे. आणखी दुसरा सुंदर आहे, चष्मा लागले, चष्मा, अरे वा बापरे इशू, हा हा इशू येत आहे, हा हा कुठला आहे, हा क्यू कुठला आहे, फोटो काढत नव्हतं कोणी, तिचा काढतच नाही आम्ही कधी फोटो, ती सेल्फीच काढते, अरे वा शिवा बाबा, हे बाबा हे कुठे गेले होते दादा, फेटा कशासाठी दिसतात ना, म्हणते हे चिंगचांग वाले म्हणे हिचेच आहेत, म्हणते सर्चिंग मध्ये त्यांच्यासाठी एकटेच चहा घेणार आहे, नाही ते फुटतेच अद्रक पूर्ण टाकलं की, आईने साड्या बघितलंच नाही म्हणतात, साड्या बघा घ्या, काय झालं कसे आहेत सुंदर आहे, माही फॅन ऑफ कर ग, आजीसोबत बोलायचं मला, फॅन ऑफ कर म्हटलं, लाईट ऑफ नाही करायला वाटलं, मी चांगलं वाटत श्रद्धा मधून घेतलेलं आहे, एक हिरव्या कलरची आहे, ही लाल कलरची, लग्नाचं चालू आहे म्हणते आई, कस आहे चांगली, अरे 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 साडेतेरा असे की 14 म्हणजे पूर्ण टोटल किती झालं, ठीक आहे नंतर घेतो, काहीतरी 2770 असं काहीतरी झालं, 2780 की 2770 म्हणजे 1300 काहीतरी ला एक पडली, हा चांगली मिळाली ना, पण तेच जर हे होलसेलमध्ये अशी एवढ्याला मिळाली, अद्वी आवाज नको करू, होलसेल मध्ये एवढ्याला मिळाली ते, त्यासाठी याच्यासाठी केलं होतं मी, म्हटलं काय झालं होलसेल मध्ये कमी रेट मध्ये मिळाली, नाहीतर बाहेर लाइटिंग मध्ये छान वाटतात, लाइटिंग मध्ये चांगलं वाटतं साडा, मस्त वाटत, ते लागल्यानंतर पूर्ण लाईट लागल्यानंतर चांगलं वाटलं,
इशू कलर कलर समजत नाहीये बरोबर त्याचे लाईट लाईट आणि कलर चेंज होतील पूर्ण कोणाचं कोणाला ऐकायला येत नाहीये काय द्या माझं गरम करून हा काय सुरू आहे आईस्क्रीम मुशी आईस्क्रीम कोणते फ्लेवर राजवाडी माहित आहे ना वेलकम चलता का सोबत अरे मिठू अरे बाप रे शिटू माझं काय दिसतं माझ्याकडे बघून काय म्हणतो रे अत्वी तू चलता का माझ्यासोबत चलता ना अमरावतीला चलता का घरी नाही काय म्हणते हा हे भांडे मस्त केलं चला चल अद्विक चलायचं आहे का तुला माझ्यासोबत अद्विक येत नाही आहे आम्हीच जातो फक्त निघणार आहोत आता बस घरी जाण्यासाठी म्हणजे माही पण इथे राहणार आहे अद्विक पण इथे राहणार आहे मीच फक्त मी आणि हे निघणार आहोत उद्याला पोळा आहे बच्चानी मुलं इथे राहणार आहे चला मग आता घरी जाते आणि घरी भेटते तुम्हाला चल बाय बेटा बाय बाय चलायचं आहे का नाही ना चला मग येते बाय 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 चला चला अहो चला काय बघायचं तुम्ही बरोबर किती खाली खाली वाटत आहे घर मला माझा चेहरा बघा कसा झालेला आहे एकदम थकल्यासारखा आधीच तब्येतीची बँड वाजलेली आहे आणि त्या चेहरा आता इतकी थकलेली आहे मी तुम्हाला काय सांगू लगेच झोपणार आहे चला तर मग आता इथेच या ब्लॉगला एंड करते मुलांना कॉल करावं लागणार पोहोचलो म्हणून आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर आणि हो याच्याशिवाय आणखी दोन चॅनल आहेत माझे तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता हे काय झालं आहे दोन्ही चॅनलचा लिंक आणि इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा चला मग भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय टेक केअर आणि लव यू ऑल बाय गाईज